आणि देवेंद्र फडणवीस किंवा हे लोक खेड्यातल्या ग्रामीणच्या ओबीसी नेत्यांना संपवण्याकरता असेच प्रयत्न करतात. शिवसेनेचे दिग्गज नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे एकनाथ खडसे यांच्याविषयी मोठं विधान केलेलं आहे. गुलाबराव पाटील हे रविवारी जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आले असताना ते बोलत होते. खडसे साहेब सारखा एक आमचा उत्तर महाराष्ट्राचा नेता यांनी संपवलेला आहे. खडसे साहेबांनी खरं म्हणून हे पूर्ण युद्ध लढलं पाहिजे. बोलायचं आणि बंद करायचं मला तरी माझ्या स्वभावात बसत नाही. आरपार की लढाई लढली पाहिजे. कारण की शेवटी नुसतं आपण बोलणार आणि शांत बसणार तर मग आपल्याही बोलण्याला महत्व राहत नाही. एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी जे विधान केलं आहे त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराचे संकेत मिळत आहे. तसेच त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत जाणार याबाबत देखील संभ्रम निर्माण झालेला आहे. गुलाबराव पाटील बोलताना म्हणाले की सध्या ते कुणाच्या संपर्कात आहेत हे सांगता येणार नाही, मात्र ते पक्षांतर करतील हे सत्य आहे, असं मोठं वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी केलं. माझी विनंती आहे की युद्ध करायचे कुस्ती खेळायला का, अपुण्यामध्ये कुस्ती नाही खेळायची, पक्की खेळायची. मुंबईत एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवार यांच्यासोबत भेट होणार असल्याचे सांगितले जात होते, परंतु मुंबईत 4 दिवस थांबून असताना देखील खडसे आणि शरद पवार यांच्यात भेट झाली नाही. मध्यंतरी खडसे यांनी शिवसेनेत यावे असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांकडून होत होता. त्यात मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत यांच्यासह स्वतः गुलाबराव पाटील यांनी देखील खडसे यांना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले होते, मात्र खडसे यांनी याबाबत कोणतेही मत व्यक्त केले नव्हते. त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या जळगाव मधील नेत्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती. तेव्हापासून खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे, मात्र मुंबई दौरा केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. या साऱ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तर जाणार नाहीत ना, अशी ही चर्चा आता रंगू लागली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर रविवारी गुलाबराव पाटील यांनी दिलेली सूचक प्रतिक्रिया खडसे यांच्या शिवसेना प्रवेशाचे संकेत देत आहे की काय, अशीही चर्चा सुरू आहे. मुंबईत असताना एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत भेटीगाठी न होणं आणि त्यानंतर खडसे मुंबईतून जळगावात परतल्यानंतर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी खडसे पक्षांतर करतील हे सत्य आहे असं वक्तव्य करणं, यामुळे आता खडसे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगत आहे. या साऱ्या घडामोडींवर आता राजकीय वर्तुळात खडसे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. तुमची प्रतिक्रियासुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.